हेलो फ्रेंड्स, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज अलीकडेच 2 दिवस झाले गुगलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे। गुगलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे। आता अलीकडेच तुम्हाला माहीत असेल ना, आपण गुगल ओपन केल्याबरोबर एक असा लोगो येत होता तिथं 25 ह्या गुगलच्या मधात, इथं काय केलं होतं 2 आणि 5। म्हणजे हे भरपूर विद्यार्थ्याला समजलं नाही हे कोण आलं काय आलं, तर त्याच्यामागचं कारण हे होतं की गुगलला आता 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे। किती? 25 वर्ष। तर हा प्रश्न आपल्यासाठी माहिती आहे आणि याच्याबद्दल थोडी माहितीसुद्धा घेऊ। चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। तर पहा, गुगलचा जन्म किंवा सुरुवात हे अमेरिकेमध्ये झालेली आहे। म्हणजे गुगलची सुरुवात झाली कुठून? अमेरिकेत। अमेरिकेत एका छोट्याशा गावातून। काय झालं माहिती आहे काय? एक स्टोरी आहे, स्टोरी रिअलच आहे पण स्टोरीज टाईप आहे। दोन मित्र होते अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावात राहत होते आणि एक स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे, त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेत होते। तिथं ते PhD करत होते। कोण? दोन मित्र, लॅरी पेज नाव होतं त्याचं, लॅरी पेज। एक आहे सग्रेई बिन। लॅरी पेज आणि सग्रेई बिन हे दोन व्यक्ती होय ज्यांना गुगलची सुरुवात केलेली आहे। स्टॅनफोर्ड विद्यापीठात काय होते ते PhD करत होते, हुशार पहिलेच होते। एक दिवस काय झालं, अमेरिकेत एका गावात जिथं ते राहत होते तिथे एका गावात एका खोलीत ते चर्चा करत होते। चर्चा करता करता त्याच्या दिमागात एक लाईट लागला की आता कसं आहे, शास्त्रज्ञ लोक जे असते यायच्या दिमागात अशीच लाईट लागते, तेव्हाच काही ना काही निर्माण होते। आता यायच्या दोघांच्या एक जेव्हा चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये यायला असं वाटलं की आपण असं काही बनवू की प्रत्येक व्यक्तीले सर्च केल्याबरोबर त्याच्या छायाचित्रासहित त्याची माहिती भेटली पाहिजे, म्हणजे फोटोसहित माहिती। असं एखादं इंजन बनवू आपण की कोणा जर त्याच्यावर सर्च केलं तर त्याच्यावर फोटोसहित माहिती आली पाहिजे, असं त्यांच्या दिमागात लाईट लागला होता, असे विचार द्यायचे चालू होते। त्याला वाटलं तर मग असं एखादं सर्च इंजन बनवू आपण। आता हुशार तर पहिलेच होते, PhD म्हटल्यावर, PhD करू राहिले ते स्टॅनफोर्ड अमेरिकेत, आणि हुशार होते। तर त्या गावात त्यांना चर्चा केली होती, तो दिवस होता 4 सप्टेंबर। 4 सप्टेंबरले फक्त चर्चा, 4 सप्टेंबरला काय झाली, चर्चा सुरू। आता बघा, 4 सप्टेंबर चर्चा केली की मग यायला वाटलं की ठीक आहे, योजना चांगली आहे, ठीक आहे, आता काय करू, यासाठी आपण तयारी चालू केली। यायनं काय केलं, यायला माहीत होतं मशिनासाठी जागा मोठी पाहिजे। जागेसाठी यायनं काय केलं, एक गॅरेज भाड्यानं घेतलं होतं। थोडी स्टोरी टाईप आहे, तुम्हाला माहीत असो गुगलचा जन्म झाला कसा नेमका, आपण रोज त्याच्यावर सर्च करत राहतो, काही सर्च करत राहतो, तर माहीत असो नेमका झाला कसा। आता प्रश्न काही भेटलेला आपल्याच्या, अमेरिका, गुगल आणि लॅरी पेज संस्थापक कोण आहे, लॅरी पेज, सग्रेई ब्रिन, ठीक आहे। आता बा, नेमकी मग गुगलची सुरुवात झाली कधी, तर तारीख 4 सप्टेंबर नाही आहे। हे 4 सप्टेंबरला काय झालं, फक्त याने एका खोलीत बसून विचार केला, पण ॲक्च्युअल सुरुवात ही झालेली आहे 27 सप्टेंबरली। कारण की ह्या 4 सप्टेंबर 27 सप्टेंबर नेमकं झालं काय, ते येणं काय केलं, त्या कालावधीत एक गॅरेज भाड्यानं घेतलं होतं अमेरिकेतलं, तिथं एक गॅरेज भाड्यानं घेतलं, त्या गॅरेजमध्ये तिथं ह्या इंजनवर काम सुरू केलं। ह्या सगळ्या प्रोसिजरले 27 सप्टेंबरपर्यंत तारीख आली, मग 27 सप्टेंबरला झालं सुरुवात गुगलची। 27 सप्टेंबरला सुरुवात झाली गुगलची, 27 सप्टेंबर 1998 1998 चा तो दिवस होता। 27 सप्टेंबर 1998 गुगलची सुरुवात झालेली आहे। पण संपूर्ण गुगल हा आता ह्या 4 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबर बनलं काय, एवढा कमी कालावधीत गुगल बनलं, गुगलला कमीत कमी 6 ते 8 महिने लागलेले आहे बनासाठी। पण सुरुवात म्हणजे इंजन वगैरे बनवून गॅरेज वगैरे घेऊन त्याने तिथं सुरुवात केली होती 27 सप्टेंबरला, म्हणजे गुगलची सुरुवात 27 सप्टेंबर म्हणू शकतो आपण। 1998 ही झाली गुगलची सुरुवात। आणि आता अशी कंडिशन झालेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला गुगलशिवाय
तो जगू शकत नाही असं म्हटलं तरी चालते. गुगल शिवाय जर कल्पना करून पा, गुगल नाही आहे तर काय होईल. आज गुगल अशी कंडिशन झालेली आहे की गुगल शिवाय माणूस जगू शकत नाही. कोणतंही काम गुगलनंच होते. गुगल एक असं इंजन आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्यावर तुम्हाला भेटून जाते. कोणाजवळून कोणाचं कोणतं नॉलेज घ्यायची गरज नाही आहे. गुगल अशी गोष्ट आहे की गुगलवर टाकलं की तुम्हाला मराठीत भेटून जाते. आता अशी कंडिशन झालेली आहे गुगलची. पहा हे दोन मित्र होते ज्यानं काय केलेलं आहे, गुगलची सुरुवात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गुगलचं नाव हे गुगल पहिले नव्हतं. गुगलचं नाव पहिले गुगल नव्हतं, याचं नाव होतं पहिले बॅकरअप. बॅकरअप, बॅकरअप. आता हे विचित्र नाव आठवतं, बॅकरअप हे काय नाव आहे काय, बॅकरअप. तर हे बॅकरअप नावाचं चेंज करून यायनं गुगल केलेलं आहे. ह्या बॅकरअप नावाचं पहिलं नाव काय होतं, बॅकरअप. ह्या बॅकरअपचं काय केलं आहे, चेंज करून यायनं केलं गुगल. हे होतं त्याचं नवीन नाव. जुनं नाव काय आहे हा सुद्धा प्रश्न पेपर लिहू शकतो, बॅकरअप. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षी जो पेपर येईन आपल्या पोलीस भरतीच्या कामाचा, की अलीकडेच गुगलला किती वर्ष पूर्ण झाली, 25 वर्षे. बस हेच उत्तर मारायचं तुम्हाला. अलीकडेच गुगलला किती वर्ष पूर्ण झाली, 25 वर्ष. गुगलचे संस्थापक कोण, लॅरी पेज आणि सगरी ब्रिन. ठीक आहे. आणि किती व्यक्ती संस्थापक आहे, दोन व्यक्तीनं बनवलेले आहेत. दोन मित्र माहिती आहे तुम्हाला. गोष्टी करत करत काय झाली ती चर्चा करता करता अमेरिकेच्या एका खोलीत बसून होते. नंतर बसून असताना त्यांनी काय केलं, एक निर्णय घेतला आणि मग एक भाड्यानं घेतलं गॅरेज. त्या गॅरेजलेच आता काय म्हणते, गुगलचं कार्यालय पहिलं. ते झालं गुगलचं पहिलं कार्यालय, ते गॅरेज. गुगलचं पहिलं कार्यालय विचार करा. आत्ता सध्या गुगलची कमाई प्रतिदिन मिलियनच्या वर आहे. गुगलची कमाई आता सध्या प्रतिदिवसाले मिलियन, काही मिलियनची कमाई आहे एका दिवसाची गुगलची. आणि आता हे गुगल लोकायले जॉब देते. पहिले दोन जण होते, दोघा जणांनी काय केलं, गुगलची सुरुवात. आता हे अख्ख्या जगात, संपूर्ण जगात गुगलवर जॉब करायसाठी पहिले एवढा अभ्यास करावा लागते, त्यावेळी इथं भेटते नोकरी. गुगलवर नोकरी करायसाठी आता पहिले आपल्याला एवढा अभ्यास करावा लागते. पहा विचार करा, एवढं मोठं सर्च इंजन आणि सर्वाला काय देऊन राहिलं जगात, नोकऱ्या. किती कर्मचारी इथं काम करतात सध्या. ठीक आहे, ही होती माहिती गुगलची. एक शॉर्टकटमध्ये होती, मला असं वाटलं ही माहिती माझ्या दर्शकांना पोहोचवावं म्हणून. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.